शेत जमिनीची वाटणी करून दिल्याने 2000 लाच बक्षीस म्हणून स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील जवखेडा मंडळ अधिकारी मुकेश श्रीकांत भावसार यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याची कारवाई गुरुवारी केली आहे. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. मुकेश भावसार हे शिरपूर तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर अनेक वर्षापासून जवखेडा तलाठीनंतर मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वरुड शिवारात तक्रारदार यांच्या मालकीची वडिलोपार्जित शेतजमीन खातेफोड करून नावे लावून दिल्याबद्दल फोनवरून 2000 बक्षीस म्हणून मागणी केली. तक्रारदारास पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने गुरुवारी कारवाई करीत मंडळ अधिकारी मुकेश भावसार यास ताब्यात घेत अटक केली. सदर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनजित सिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, सुधीर मोरे यांनी केले आहे. माझा खंदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांच्या वडिलांच्या नावे जी शेतजमीन होती या शेतजमिनीवर तक्रारदार आणि त्यांच्या बहिणीचं नाव लावण्याकरता यातील जे आरोपी लोकसेवक आहेत श्री मुकेश श्रीकांत अहिरे मुकेश श्रीकांत भावसार मंडळ अधिकारी जवखेडा यांनी त्यांच्याकडे 2000 रुपये लाचेची मागणी केली होती आणि काल रोजी ती लाचेची रक्कम त्यांनी पंचांसमक्ष मागणी करून ती स्वीकारली देखील आहे. ही लाच स्वीकारल्याने त्यांना आम्ही सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि शिरपूर शहर पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी अथवा कर्मचारी आपल्याकडे लाचेची मागणी करत असेल तर कृपया 1064 या टोल फ्री क्रमांकावर अथवा धुळे अँटी करप्शन ब्युरो 0252623420 या क्रमांकावर संपर्क करून आपली तक्रार नोंदवावी. धन्यवाद.